तुम्ही आंबोळ्या या परब किचन वर पाहिल्याच असतील. त्याला छान असा प्रतिसाद सुद्धा तुम्ही दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी आज तुम्हाला त्याच पिठापासून मसाला डोसा कसा करतात हे दाखवणार आहे. चला जाऊया परब किचन मध्ये मसाला डोसा तयार करायला. डोशाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य, 1/2 किलो बटाटे घेतले आहेत मी, उकडून घेतले आहेत आणि बारीक फोड्या करून घेतले आहेत. त्याच्या चवीपुरता मीठ घेतलं आहे. जिरं लागणार आहे फोडणीसाठी, मोहरी लागणार आहे फोडणीसाठी, हळद लागणार आहे फोडणीसाठी, मिरच्या फोडणीसाठी आणि कढीपत्ता. मूठभर कोथिंबीर चिरून घेतली आहे मी, 1 टॅमॅटो घेतला आहे चिरून आणि 1 कांदा घेतला आहे. जरा मोठा घेतला आहे कांदा, बारीक चिरून घेतला आहे. तुम्ही उभा पातळही चिरू शकता, आम्ही बारीक चिरून घेतो. आणि फोडणीसाठी तेल घालते आहे मी 2-3 चमचे छोटे. तेल तापलं आहे. मी आता 1/2 चमचा मोहरी घेतली आहे, ती घालते आहे फोडणीला. मोहरी तडतडली की मी जिरं घालते, ओली मिरची घालते आहे मी, कढीपत्ता, थोडासा पिवळा होत आला की त्यात टॅमॅटो घालायचा आणि हळद टाकायची आपल्याला. मस्त असा फोडणीचा सुगंध सुटला आहे. मध्ये मध्ये आपण टॅमॅटो असा मॅश करायचा आहे. छान असं आपलं परतून झालेलं आहे कांदा, टॅमॅटो, मिरची. आता मी ह्यात बटाटा घालणार आहे. बटाटा चांगला उकळला असेल तर लगेच मॅश होतो, हा नाहीच झाला तर तुम्ही पावभाजीच्या जे भांडं असतं मॅश करायचं त्याने मॅश करू शकता. बटाटा चांगला उकळला की मस्त मॅश होतो. माझा छान उकळला आहे, चमच्याने बघा मॅश होतो आहे. भाजी आपली झाली आहे. आता मी शेवटला मीठ आणि कोथिंबीर टाकते. मीठ सगळीकडे परतून घेते. कोथिंबीर टाकायची. भाजी आपली झाली आहे, मला खूप आवडते कोथिंबीर, मी खूप सारी टाकते. भाजी आपली झालेली आहे, मी झाकण ठेवून गॅस घालवते. आता आपण डोसे लागलीच करायला घेऊया. लिंक शेअर केलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता की हे डोशाचं पीठ मी कसं केलं आहे. ते मी हे डोशाचं पीठ घेतलेलं आहे. भाजीत मीठ असल्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकणार आहे मी, 1/2 चमचापेक्षा कमी. छान असं बॅटर हलवून घ्यायचं आहे. डोशाचा पॅन ठेवते. तवा मी तापून घेतला आहे आणि थंड केला आहे. मधोमध टाऊलच्या साह्याने मी असं बॅटर घालून घेते. गॅस बंद आहे माझा. बॅटर पसरवून झालं की मी गॅस ऑन करणार आहे. बॅटर असं पसरवून घ्यायचं आहे, चारी बाजूंना चांगलं गोल पसरवून घ्यायचं आहे पटकन. मी आता गॅस ऑन करते. माझी अशी पद्धत आहे, काही लोक मिठाचं पाणी टाकून हे करतात पण त्याने आपल्या पॅनची वाट लागते म्हणून आपण मिठाचं पाणी नाही लावत. गॅस मोठी ठेवली असेल आणि चालू असेल तर बॅटर असं पसरत नाही, कुठळ्या होतात. म्हणून लक्षात ठेवा, गॅस बंद करा, बॅटर टाका, पसरवा. बटर मी साहित्यात सांगितलं नाही पण माझ्या दोन्ही छोटी मुलांना आवडतात म्हणून मी बटर लावते. तुम्ही ऑइलही लावू शकता, नको असेल तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार आहे. मधोमध अशी भाजी घालायची आहे बटाट्याची. तुम्ही सगळीकडे पसरवू शकता, मी मध्येच घालते. भरपूर अशी भाजी वापरायची आहे कारण आम्ही दोन्ही बाजूने फोल्ड करतो. कावीन त्याच्या साह्याने अशी ती मॅश करून घेते मी. तशी मॅश झालेलीच आहे माझी भाजी. बटाटा छान उकळला असेल तर भाजी छान मॅश होते. बीट आणि गाजर घालते मी. कलरफुल डोसा होतो आहे नी, मस्त असा छान दिसतो. कोबी घालते. न खाणाऱ्या माणसांनाही खायची इच्छा होते असा डोशाचा कलर येतो. डोशाच्या भाजीमध्ये कोबीसुद्धा घालतात, तुम्हाला आवडत असेल तर घाला, कुणाकुणाला नाही आवडत. असा उचलला गेला आहे की असा चेक करायचं. उचलला गेला आहे हा,
आता मी फोल्ड करते, वन साइड अशी फोल्ड करते। फोल्ड केला मी एका साइडनी, पुन्हा त्याच्यावर ही बाजू फोल्ड करायची। मस्त असा टेम्पटिंग कलर आलाय। फोल्ड झाल्यावर गॅस बंद करायचा आहे। मी पलटी मारते कारण पाकची बाजू किती छान दिसते ते दाखवण्यासाठी। पहा, नाहीतर तुम्ही असेही काढू शकता।